आज नागपुरात स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ चंडिकाची आरती करत स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी जय विदर्भ पार्टीतर्फे करण्यात आली. सोबतच महाराष्ट्र शासनाचा निषेध करण्यात आला. 11 तारखेला स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी पूर्ण विदर्भातून विदर्भवाद्यांचं आंदोलन विधानभवनावर धडकणार आहे अशी माहितीही यावेळी दिली. जय विदर्भ. मेरा नाम गणेश शर्मा. मैं स्वतंत्र विदर्भ राज्य का सिपाही हूँ. जय विदर्भ राज पार्टी का प्रवक्ता हूँ. आज यहाँ माँ विदर्भ चंडिका के समक्ष प्रति वर्षानुसार इस वर्ष भी जो नागपुर में विधानसभा आई है, ये विधानसभा स्वतंत्र विदर्भ राज्य के लिए और विदर्भ की समस्याओं के लिए ये आई है. और ये विधानसभा में विदर्भ के नाम पर कोई बातचीत नहीं होती और महाराष्ट्र के ही नाम पर वहां से जो ठहरा हुए जो कार्यक्रम रहते वो यहाँ होते हैं. इसलिए ये महाराष्ट्र शासन का निषेध करने के लिए हम सभी यहाँ विदर्भवादी यहाँ उपस्थित हुए साथियों. आज आम्ही जय विदर्भ पार्टी वतीने इथे निषेध करत आहो. महाराष्ट्र सरकार आज विदर्भात आलेली आहे. अधिवेशनाचा पहिला दिवस आहे आणि अशा परिस्थितीत महाराष्ट्र सरकार हे आरक्षणावर आणि दुसऱ्या मुद्द्यावर बोलताना दिसत आहे. ज्या प्रकारे त्यांच्या चायवर चर्चा काल ज्या प्रकारे घडल्या तर असं समजून आलं का विदर्भाचे काहीच प्रश्न घ्यायला तयार नाही. विदर्भाचा बॅकलॉग दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. 75,000 कोटीचा सिंचनाचा बॅकलॉग आहे, रस्त्याचा बॅकलॉग आहे, आरोग्याचा बॅकलॉग आहे आणि अशा याच्यात विदर्भाच्या तरुणांना रोजगाराची संधी कुठेच महाराष्ट्रात दिसून येत नाही. म्हणून इथे महाराष्ट्र सरकारचा आम्ही निषेध करत आहो. इथे निषेध करून माई विदर्भ चंडिकेला आम्ही आव्हान करत आहो का माई यांना सदबुद्धी द्या आणि स्वतंत्र विदर्भ राज्याकरता आमच्या विदर्भातील 62 आमदारापैकी कोणीतरी बोललं पाहिजे. विदर्भाच्या जनतेच्या प्रश्नावर कोणीतरी बोललं पाहिजे.